नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यू आर स्किल चॅनलवर. मी संदीप गणोरकर. तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे महात्मा फुले कर्जमुक्ती योजना, याची KYC ही कशी करायची हे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहे. तर व्हिडिओ स्क्रिप न करता शॉर्टपर्यंत पहा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. तर सर्वात आधी तुम्हाला तुमचं बायोमेट्रिक डिव्हाइस हे लावून घ्यायचं आहे. डिव्हाइस लावल्यानंतर तुम्हाला कोणते पण एक ब्राउझर ओपन करायचे आहे, शक्यतोवर क्रोम यूज करा. त्यानंतर इथे तुम्हाला तुमची CSC लॉग इन करून घ्यायचं आहे. तर CSC लॉगिनसाठी तुम्हाला इथे CSC लॉग इन करायचं आहे. त्यानंतर इथे लॉग इन पेज यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर याची लिंक मी डायरेक्टली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही तिथून तुमची CSC ID टाकून तुमची लॉग इन करू शकता. त्यानंतर इथे तुम्हाला सर्च बारमध्ये सर्च करायचं आहे महात्मा ज्योतिराव फुले. लिस्ट कशी डाउनलोड करायची याची आधीच मी व्हिडिओ बनवलेला आहे. याची आय बटनमध्ये सुद्धा व्हिडिओ दिलेला आहे. तर इथे तुम्ही विशिष्ट ID क्रमांक टाकून किंवा आधार कार्ड नंबर टाकून तुम्ही इथे सर्च करू शकता. तर ज्यांचे पण लिस्टमध्ये नाव असेल लक्षात असू द्या, ज्या लोकांचे विशेष लिस्टमध्ये नाव आहे त्यांचीच KYC करता येणार आहे. ज्यांची लिस्टमध्ये नाव यायची असेल त्यांची KYC करता येणार नाही. तर इथे तुम्हाला ज्यांची लिस्टमध्ये नाव आहे त्यांचा आधार कार्ड नंबर टाकायचा, किंवा तुम्ही विशिष्ट क्रमांक टाकूनसुद्धा त्यांची KYC करू शकता. तर ही विशिष्ट क्रमांक तुम्हाला तुमच्या यादीमध्ये तुमच्या नावासमोर मिळेल, तो कॉपी करून तुम्हाला इथे टाकायचा आहे, किंवा तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. तर मी इथे माझा, त्यानंतर तुम्हाला इथे आधार कार्ड नंबर टाकून इथे सर्च या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा आधार कार्डचे शेवटले 4 डिजिट दाखवण्यात येतील, तो तुमचाच आहे की नाही एकदा कन्फर्म करा. जर असेल तर तुम्हाला इथे येस करायचं आहे. येस केल्यानंतर तुम्हाला इथे हा जो बॉक्स आहे या बॉक्सवर क्लिक करायचा आहे. याची डिटेल्स एकदा व्यवस्थित बघून घ्या. त्यानंतर ही डिटेल्स तुमचीच आहे की नाही एकदा बघून घ्या, तुमचा अकाउंट नंबर, तुमचं पेड. त्यानंतर इथे वरती येस करायचं आहे, लक्षात द्या इथे येस करायला विसरायचं नाही. एकदा तुमचा अकाउंट नंबर, सेविंग अकाउंट नंबर एकदा बघून घ्या, तुमची रक्कम हीच तुम्हाला व्यवस्थित बघायची आहे. त्यानंतर येस या बटनवर क्लिक करून इथे ओके या बटनवर क्लिक करायचं आहे, लक्षात द्या येस करायला विसरू नका. त्यानंतर ओके करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल. तिथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर द्यायचा आहे. तर तुमचा मोबाईल नंबर, जो पण ग्राहकाचा मोबाईल नंबर तुमच्या जवळ असेल तो तुम्हाला इथे द्यायचा आहे. जो चालू नंबर असेल तो द्यायचा आहे. OTP वगैरे येणार नाही आहे, पण यांची जे काही डिटेल्स असेल ती या नंबरवर तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात येईल. तिथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. मोबाईल नंबर चुकायला नको, एकदा व्यवस्थित टाका. त्यानंतर इथे ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर इथे तुम्हाला खाली यायचं आहे आणि इथे आय ॲग्री करायचं आहे. इथे लक्षात असू द्या या जागी इथे आय ॲग्री करायचं आहे आणि इथे या जागी, तर दोन आय ॲग्री यावर क्लिक करायचं आहे. इथे पण आणि खाली पण दोन्ही पण आय ॲग्री करायला विसरू नका. त्यानंतर तुम्हाला इथे आधार EKYC यावर क्लिक करायचं आहे. आधार EKYC एक केल्यानंतर इथे तुम्हाला आधार कार्ड नंबर तुमचा येऊन जाईल. आधार कार्ड नंबर हा व्यवस्थित चेक करा, जर तुमचाच असेल तर ओके करा. त्यानंतर इथे बायोमेट्रिकने करायचं आहे, लक्षात असू द्या OTPने करू नका, शक्यतोवर आधार कार्ड बायोमेट्रिकनेच करा. तर मी इथे बायोमेट्रिकने करत आहे. बायोमेट्रिकने केल्यानंतर इथे ओके करायचं आहे. त्यानंतर ओके करायचं आहे. त्यानंतर जे पण तुमचं डिव्हाइस असेल, तर माझ्या मंत्रा असल्यामुळे इथे मंत्राची मशीन आलेली आहे. त्यानंतर इथे तुम्हाला या ग्रीन बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला कस्टमरची फिंगरप्रिंट लावायची आहे. तर तुमची मशीनवर फिंगरप्रिंट ठेवून कस्टमरची तुम्हाला फिंगरप्रिंट घेऊन घ्यायची आहे. फिंगरप्रिंट घेतल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे तुमचं इथे जो आहे आयकॉनमध्ये तुम्हाला इथे आयकॉन पाहायला मिळेल. त्यानंतर इथे प्रिंट घ्यायची आहे. प्रिंट घेतल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल. ही प्रिंट कस्टमरला द्यायचा विसरायचं नाही, लक्षात असू द्या ही प्रिंट तुम्हाला कस्टमरला द्यायचीच आहे. प्रिंट घेतल्यानंतर ही प्रिंट तुम्हाला तुमच्याकडे जर प्रिंटर नसेल तर तुम्ही इथे PDFमध्ये सुद्धा सेव्ह करू शकता, पण तुम्हाला शक्यतोवर ही प्रिंट कस्टमरला द्यायची आहे. ही प्रिंट तुम्हाला प्रिंट घेऊन घ्यायची आहे. तर मी इथे प्रिंट केलेली आहे. तर इथे प्रिंट या बटनवर क्लिक करून तुम्ही इथे प्रिंट घेऊ शकता. तर तुमच्याकडे प्रिंटर नसेल तर तुम्ही सेव्हसुद्धा करू शकता, तर तुम्ही सेव्ह करून घ्या. तर मी इथे प्रिंट केलेली आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, जर तुमचा इथे तक्रार क्रमांक हा नाही असा जर ऑप्शन येत असेल तर तुम्हाला काही पण दिक्कत नाही. जर तुमचा तक्रार क्रमांक जर आला असेल तर ही प्रिंट घेऊन तुम्हाला कृषी सहाय्यककडे जायचं आहे, तहसील ऑफिसला, आणि तिथे तुम्हाला त्यांचे जे काही तक्रार क्रमांक असेल तर ती तुम्हाला इथे सॉल्व करून घ्यायचं आहे. जर तुम्ही तुमचे जर काही तक्रार क्रमांक नसेल, नाही असा ऑप्शन असेल, तर इथे तुम्हाला तुमचं काही पण प्रॉब्लेम नाही. तुमचा 3 ते 4 तासात तुमची
50,000 रुपये जमा होऊन जाईल। जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल किंवा तुमच्या काही समस्या असतील तर आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे, टेलिग्राम ग्रुप आहे, व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करा। आणि जर तुम्हाला काही समस्या येतच असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबरसुद्धा दिलेला आहे, तुम्ही मला कॉलसुद्धा करू शकता। तर अशा प्रकारे तुम्हाला ही EKYC करायची आहे। जर तुम्हाला काही शक्का असतील, काही प्रश्न असतील तर कमेंट्ससुद्धा करा आणि कमेंट्सचा रिप्लाय मी तुम्हाला 24 तासाच्या आत देईल। अशा प्रकारे तुम्हाला ही KYC करायची आहे। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।